या बातमीनंतर मनसेनं सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना पत्र सुद्धा लिहिलं. या पत्रामध्ये विश्वस्तांवरती तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेनं केली. तसंच या पत्राची दखल घेत सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माहीम पोलिसांची बैठक बोलावली. या बैठकीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यामुळे विश्वस्ता अडचणीत आलेत. परंतु आपण या मंदिरातील मूर्ती गायब केल्या नसल्याचं विश्वस्त संदेश भट्टे यांचं म्हणणं आहे. गुन्हे म्हणजे क्राईम श्री मिलिंद भारंबे साहेबांना देखील भेटलो आणि त्यांना मी सदर विषयाचं विस्तृतपणे त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांना निवेदन देखील दिलं. त्याप्रमाणे सदर विषय गांभीर्याने घेऊन त्यांनी ताबडतोब त्याची कारवाई करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. येत्या एक दोन दिवसात त्याच्यावर कारवाई होईल, अन्यथा जर पोलिसांकडून या विषयात कारवाई होऊ शकली नाही, आता मंदिरं चालू झालेली आहेत, तर आम्हाला काशी विश्वेश्वर मंदिराच्या बाहेर एक आक्रमकपणे आंदोलन घ्यावं लागेल आणि ते आम्ही घेणार. आता पुढच्या बातमीकडे वळतोय. देशामध्ये मोदी सरकार येण्याआधी खरं तर काँग्रेसवाले हिंदुत्व हा शब्द देखील उच्चारणं टाळायचे. मोदी लाटेनं सगळं राजकीय चित्रच बदलून टाकलं आणि आता तर पुरोगामित्वाचा वारसा सांगणारी शरद पवारांची राष्ट्रवादी देखील सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकली की काय अशी शंका वाटायला लागली आहे. राष्ट्रवादीच्या नवलोत्सवानिमित्तानं मंदिर आरती इव्हेंटवरून तरी तसंच वाटायला लागलंय, त्यामुळे राष्ट्रवादी आता हिंदुत्ववादी होतीये का असा प्रश्न उपस्थित होतोय. मंदिर आणि महाआरतीचे इव्हेंट म्हटलं की खरं तर माध्यमांच्या कॅमेऱ्यांना भाजप सेना नेत्यांचे चेहरे टिपण्याची सवय असते, पण घटस्थापनेच्या दिवशी मंदिर उघडताच चक्क महाविकास आघाडीचे मंत्री देवी देवतांच्या दारात आरतीचे ताट घेऊन नतमस्तक होताना दिसले. त्यातही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वच मंदिरं आणि देवस्थानांमध्ये दर्शन घेत मंदिर उघडण्याचा आनंद साजरा केल्याचं बघायला मिळालं. खरं तर मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन केलं भाजपवाल्यांनी, पण मंदिरं उघडताच साकडं घालायला मात्र राष्ट्रवादीवाले सर्वात पुढे बघायला मिळाले. हा खरं तर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसाठीही आश्चर्याचा मोठा धक्काच असेल. अगदी अजितदादाही सिद्धिविनायकाच्या मंदिरात दर्शनाला पोहोचल्याचं बघून अनेकांच्या भुवया उंचावल्याचं बघायला मिळालं. मंदिरं उघडली याचा आनंद आहे आणि आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी मंदिरांच्या मध्ये जे पहिला दिवस आहे त्याचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते सर्व ठिकाणी गेलेले. आज सगळी मंदिरं आपण उघडलेली आहेत आणि त्याला काही थोडीशी नियमावली पण ठेवलेली आहे की लोकांनी जास्त म्हणजे खूपच गर्दी करू नये वगैरे. करोना जाऊ दे, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही लसीकरण मोठ्या प्रमाणावर वॅक्सिन त्या ठिकाणी करतो आहे. आता आपल्याकडे वॅक्सिन पण बऱ्यापैकी अवेलेबल उपलब्ध व्हायला लागलेलं आहे. कालच कॅबिनेटमध्ये त्याच्याबद्दलची सगळी चर्चा झाली आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण राहू दे, कारण आता नवरात्र संपल्यानंतर दसरा आहे, दसऱ्याच्या नंतर दिवाळी, आता खूप महत्त्वाचे सण आपल्या सगळ्यांचे येत आहेत, त्याच्यानंतर ख्रिसमस आहे, असे सगळे सण आहेत. सगळ्यांनीच आपल्या आपण सगळ्या सणांमध्ये एकमेकाला शुभेच्छा देत असतो, आनंद व्यक्त करत असतो, एक उत्साही वातावरण असतं, ते वातावरण टिकावं अशा प्रकारचं आम्ही आशीर्वाद. मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर असो, पुण्याचं गणपती मंदिर असो, परळी वैद्यनाथचं ज्योतिर्लिंग मंदिर असो, नाशिकचं कालिका मंदिर असो, किंवा मग माहीमचा दर्गा किंवा हाजी अलीचा दर्गा, सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते नतमस्तक होताना दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मंदिर उघडा इव्हेंटबाजीमुळे पुरोगामी पवार साहेबांचा पक्ष सॉफ्ट हिंदुत्वाकडे तर झुकला नाही ना अशी शंका राजकीय पंडितांना वाटून गेली आहे. आता राष्ट्रवादीच्या या बदलत्या राजकीय भूमिकेवर पक्षाच्या प्रमुख मंत्र्यांनी नेमके काय खुलासे दिलेत ते तुम्हीच ऐका. आजपासून 1.5 वर्षानंतर धर्मस्थळं उघडण्याच्या बाबतीत निर्णय झाला आणि ते उघडी करण्यात आलेली आहे.
सिद्धिविनायकला मुंबादेवीला गादा असतील, मुख्यमंत्री असतील किंवा इतर धर्मस्थळावर त्यांच्या जे काही विश्वास त्यांच्या आहेत त्या पद्धतीने लोक त्या ठिकाणी आज दर्शन घ्यायला गेले। मी पण स्वतः काही वेळात असलम शेखजी पण ते माहीमला आज दर्शन घ्यायला दर्गेमध्ये आलेले मी आलो आहे। हे पण येणारे असलम शेख पुन्हा आम्ही हाजिरीला जाऊ। येण्याचा एकच उद्दिष्ट आहे की आजपासून आपल्याला मिशन बिगिन सुरू झालेलं आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेसने हिंदुत्वाकडे झुकण्याची पहिली वेळ आहे असं नाही। पवार साहेबांच्या राजकीय वारसावर हक्क सांगणारा रोहित पवारांनी तर चक्क भगवाच खांद्यावर घेतला आहे, तोही महिनाभरापूर्वी। आपल्या जामखेड कर्जत मतदारसंघातील किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवण्यासाठी त्यांनी देशभर भगवा यात्रा काढली होती। यावर त्यांना छिडलं असता त्यांनी भगवा ध्वज हे त्यागाचं प्रतीक असल्याचं सांगत हिंदुत्व ही काही कोण्या एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नसल्याचंही म्हटलंय। नाही, या निमित्ताने एकच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तो अनेक लोकांना प्रश्न पडतो जेव्हा आपण भगव्याबद्दल बोलतो। अनेक लोक म्हणतात की हा भगवा या पार्टीचा आहे, त्या पार्टीचा आहे, यांचा त्यांचा, अशा प्रकारे चर्चा त्या ठिकाणी होते। माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की हा भगवा स्वराज्य ध्वज सगळ्यांचा आहे, एकतेचा, समानतेचा, हा भारतीय हिंदू संस्कृतीचं एक प्रतीक आहे। सत्ता मिळवायची असो किंवा सत्ता टिकवायची असो त्यासाठी हिंदुत्वाचं अस्त्र हे प्रभावी असल्याचं वेळोवेळी समोर येत आहे। हे झुळकून आता पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसही आता भाजपच्या हिंदुत्वासमोर सॉफ्ट हिंदुत्वाचा पर्याय उभा करू पाहतोय का? हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वेळोवेळी सरकारला कोंडीत पकडू पाहणाऱ्या भाजपला राष्ट्रवादी शह देऊ पाहते का? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादीच्या मंदिर इव्हेंटमुळे उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।